सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। काल दिनांक 8/3/22 रोजी रात्री 9:30 वाजायच्या दरम्यान ज्योती ज्वेलर्सचे मालक ज्योती पारखी ही आपलं दुकान बंद करून आपल्या घरी गोविंद नगरी या ठिकाणी स्कूटीवर गेले होते। त्यांच्यावर 3 मुलांनी पाळत ठेवलेली होती। त्यांनी गाडी जशी लावली तशी हे पाठीमागून 2 मुलं गेले आणि त्यांना डोक्यामध्ये दांडक्याचा फटका मारला व त्यांच्याजवळची बॅग हिसकावून घेऊन पळून गेले। त्याबाबतचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 टीम काढून त्याचा तपास चालू आहे। लवकरच त्या गुन्ह्याचा छडा लागेल। त्या चोरांनी बॅग घेऊन पळून गेले परंतु त्या बॅगमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा दागिने नव्हते। त्यामध्ये फक्त चाव्या आणि आयकार्ड एवढंच त्या फिर्यादीची वस्तू होत्या। गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। लवकरच गुन्हा उघड होण्याची शक्यता आहे। CCTV फुटेज आणि इतर बघून तपास चालू आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।